आपलं स्वागत करतो सर्वांचं. आज आपण या ठिकाणी मराठी विषय अभ्यासणार आहोत. तर प्रथमतः या ठिकाणी स्क्रीनवर काही चित्र दिसत आहे तुम्हाला. पाच स्क्रीनवर जे चित्र दिसतंय ते कशाचं चित्र आहे ओळखता येईल? प्रयत्न करा आणि सांगण्याचा. स्क्रीनवर जे चित्र दिसतंय ते चित्र कशाचं आहे? चंद्रमा. ओके, गुड. कशाचं आहे? चंद्राचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा अजून एक चित्र आहे स्क्रीनवर. कशाचं चित्र आहे ते? तारा. ताऱ्यांची आहेत. ओके, तारा. त्याला मराठी मध्ये काय म्हटलं जात? तारा किंवा स्टार्स. बरोबर. चांदण्या. काय म्हणतात? चांदण्या. आता पहा हे अजून एक चित्र आहे समोर तुमच्या. हे कशाचं आहे येईल ओळखता? ऍस्ट्रॉनॉट. ऍस्ट्रॉनॉट. ओके. अजून ठीक आहे. हा त्या ठिकाणी त्याला अंतराळवीर असं म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? अंतराळवीर. तर या ठिकाणी आज आपण एक कविता पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. आपण अभ्यासलेली आहे परंतु त्याची आज रिव्हिजन आपण या ठिकाणी घेणार आहोत. 12 नंबरची कविता आहे. कवितेचं नाव आहे चंद्रावरची शाळा. काय नाव आहे? चंद्रावरची शाळा. 5 नंबर 33 सर्वांनी काढायचंय. आपण त्या ठिकाणी ही या कवितेची आज रिव्हिजन किंवा सराव या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे. पहा प्रथमतः मी या ठिकाणी त्या कवितेचं वाचन करतो, त्यानंतर आपण समजून घेऊ. सर्वांनी पुस्तक काढायचंय आणि लक्ष द्यायचंय. पहा 21व्या शतकात भरेल चंद्रावरची शाळा. 21व्या शतकात भरेल चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. बटन दाबतात शाळेचे दार होईल खुले. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. बटन दाबतात शाळेचे दार होईल खुले. दप्तराचे ओझे नसेल. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. पीटीचा तास कसा होतो ते पाहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. पीटीचा तास कसा होतो ते पाहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. चंद्रावरती पोहोचलात झालातच पास. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशीच खेळा. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशीच खेळा. कवित्री आहेत चारुता पेंढरकर. हा या ठिकाणी 21व्या शतकामध्ये त्यांनी कल्पना केलेली किंवा 21व्या शतकामध्ये शाळा भरू शकते याविषयी त्यांनी या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. कवित्री चारुता पेंढरकर यांनी हा छान पद्धतीने त्यांनी या कवितेतून सांगितलेलं आहे. पहा सर्वांना चंद्र माहित आहे. त्या चंद्रावर 21व्या शतकामध्ये शाळा भरेल आणि शाळा भरल्यानंतर त्या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला अभ्यास असेल, कशा प्रकारे दैनंदिन जीवन आपल्याला त्या ठिकाणी जगता येईल, त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेलं
आहे, त्यांनी कल्पना केलेली आहे। पहा काय सांगितलं त्यांनी, प्रथमता 21व्या शतकात भरेल। आता शतक, शतक म्हणजे काय येईल सांगता कोणाला? शतक म्हणजे काय? पण मॅथ मध्ये पाहिलेलं आहे, गणितामध्ये। शतक म्हणजे इयर, शतक म्हणजे इयर, कोणत्या ठिकाणी? शंभर, बरोबर। एकविसाव्या शतकात, एकविसाव्या शतकात भरेल चंद्रावरची शाळा। शाळा चंद्रावर कधी भरणार आहे? एकविसाव्या शतकामध्ये। कधी भरणार आहे? एकविसाव्या शतकामध्ये। चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा। पहा या ठिकाणी आपण आता शाळेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी फळा असतो, खडू असतो किंवा मार्कर आहेत, पेन आहेत, परंतु ज्यावेळेस चंद्रावर शाळा भरेल त्यावेळेस पाप स्क्रीनवर दिसतो जो फळा आहे आपल्या शाळेमध्ये आपण पाहतो, हा फळा किंवा त्या ठिकाणी खडू जो आहे तो खडू ज्यावेळेस चंद्रावर शाळा भरेल त्यावेळेस असणार नाही। चंद्रावर ज्यावेळेस शाळा भरेल त्यावेळेस काय असणार नाही? त्या ठिकाणी खडू आणि फळा असणार नाही, ठीक आहे। त्यानंतर छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले। चंद्रावरच्या शाळेत जायचंय, परंतु त्या ठिकाणी शाळेत जाण्यासाठी कसे जावे लागेल? आपल्याला यानातून जावे लागणार आहे। आता आपण शाळेमध्ये जातो, हा त्यावेळेस आत्ता आपण शाळेत कुठल्या कुठल्या मार्गाने जातो किंवा कुठल्या कुठल्या साधनाने जातो? त्या ठिकाणी रिक्षा असेल किंवा बस असेल, बाईक आहे, बरोबर। परंतु आपल्याला जर चंद्रावर शाळेत जायचे असेल, चंद्रावर जायचं असेल, तर त्यावेळेस कसं जावे लागेल? आपल्याला यानातून जावे लागेल। काय करावं लागेल? हे पहा स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला यान, या यानामधून आपल्याला काय करावं लागेल? शाळेत त्या ठिकाणी जावं लागेल किंवा चंद्रावर जावं लागेल। आणि या यानाची बटन दाबताच काय होणार आहे? त्या ठिकाणी चंद्रावर गेल्यानंतर शाळेचे दरवाजे किंवा दार खुले होणार आहे। काय सांगितलं कवित्रीने? कवित्रीने चारुता पेंडर आहे, छोट्या छोट्या यानामधून काय होणार आहेत? लहान लहान मुले जे आहेत ते शाळेत जातील आणि बटन दाबताच त्या ठिकाणी शाळेचे दरवाजे किंवा त्या ठिकाणी दार जे आहेत ते काय होतील? खुले होतील, ठीक आहे। नंतर दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती। हा आता आपल्याला जर शाळेमध्ये जायचं म्हटलं तर आपलं दप्तर लागतं, बॅग आहे। बॅग मध्ये काय असतात? आपले नोटबुक असतील, बुक्स असतील, पुस्तकं, वह्या, पेन्सिल, पेन सर्व एकत्र घेऊन जातो पाठीवर, बरोबर। परंतु आपल्याला जर त्या ठिकाणी चंद्रावरच्या शाळेत जायचं असेल तर त्या ठिकाणी दप्तराचं ओझ पाठीवरती असणार नाही। काय असेल मग? ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती। पहा त्या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे आपला प्राणवायू आपल्याला पृथ्वीवर मिळतो, परंतु चंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी ऑक्सिजन नाही। त्या ठिकाणी चंद्रावर गेल्यानंतर आपला प्राणवायू मिळणार नाही, बरोबर। त्या ठिकाणी ऑक्सिजन नाहीये, म्हणून आपल्याला काय करावं लागेल? तर त्या ठिकाणी ऑक्सिजनचं जे सिलेंडर आहे, ऑक्सिजनचं जे सिलेंडर आहे ते आपल्याला काय करावं लागेल? पाठीवरती न्यावं लागेल। पहा या ठिकाणी दप्तर आहे, आपण शाळेमध्ये जाताना दप्तर नेतो, परंतु आपल्याला चंद्रावरच्या शाळेत जाताना त्या ठिकाणी काय न्यावं लागेल? पाठीवरती ऑक्सिजनचं सिलेंडर। काय न्यावे लागेल? ऑक्सिजनचं सिलेंडर। आता ते कशा प्रकारे असतं? आपण श्वास कशा प्रकारे घेऊ शकतो त्या सिलेंडर मधून? त्या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसते, तुम्ही चित्र पाहू शकता,
अशा प्रकारे त्या ठिकाणी ऑक्सिजनचे सिलेंडर असतात आणि त्या सिलेंडर मधून आपला काय करतो म्हणजे परग्रह गेल्यानंतर त्या सिलेंडर मधून आपल्याला प्राणवायू मिळतो. बरोबर, त्या ठिकाणी आपलं काय सांगितलं त्यांनी, दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, पाठीवरती दप्तराचं ओझ असणार नाही, पाठीवरती दप्तराचं ओझ असणार नाही, पाठीवर काय असेल मग ऑक्सिजनचा सिलेंडर, काय असणार आहे पाठीवरती ऑक्सिजनचा सिलेंडर. त्यानंतर भाजीपोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. हा आपण शाळेमध्ये आता जर जायचं म्हटलं तर डबा नेतो, बरोबर, भाजी असेल पोळी असेल भात या ठिकाणी आपण शाळेमध्ये नेतो. परंतु त्या ठिकाणी आपल्याला चंद्रावरच्या शाळेत गेल्यानंतर त्या ठिकाणी भाजीपोळीचा डबा नेण्याची कटकट राहणार नाही. का राहणार नाही कटकट? कारण त्या ठिकाणी आपण सर्व नेऊ शकत नाही. बरोबर, जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट, आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आपल्याला, फक्त जेवणाची गोळी घ्यायची. काय घ्यायची आहे? जेवणाची गोळी घ्यायची आहे. म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी आपण पहा आजारी वगैरे पडल्यानंतर आपल्या टॅबलेट्स वगैरे आपण दवाखान्यामधून घेऊन येतो. बरोबर, दुखत असल्यानंतर एक गोळी घेतली की आपल्याला आराम मिळतो. बरोबर, त्याच पद्धतीने आपण चंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण डबा नेण्याची, भाजी पोळी भात सर्व नेण्याची गरज नाही. का, काय करायचं, फक्त त्या ठिकाणी गेल्यानंतर जेवणाची जी गोड गोड गोळी आहे ती गोळी आपल्याला घेऊन टाकायची. काय करायची, फक्त जेवणाची काय घ्यायची, गोळी न्यायची किंवा गोळी घ्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतर आता जेवणाची गोळी घ्यायची आहे, दप्तर न्यायचं नाही, फक्त काय न्यायचे, ऑक्सिजन सिलेंडर न्यायचं आहे. त्या ठिकाणी बटन दाबतात, त्या ठिकाणी शाळेचे काय होणार आहेत, दरवाजे खुले होणार आहेत. त्यानंतर पाप पीटीचा तास कसा होतो ते पाहाल. काय करायचं आपल्याला, पीटीचा तास कसा होतो ते पाहाल. तर पीटी म्हणजेच काय, आपल्या शाळेमध्ये पीटीचा तास असतो आहे माहिती सर्वांना, पीटीचा तास माहिती आहे. फिजिकल पीटी म्हणजे आपण खेळाचा तास असतो. बरोबर, फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा फिजिकल ट्रेनिंग त्या ठिकाणी. बरोबर, खेळाचा जो तास असतो त्या तासाला आपण काय पाहतो, आपला आवडतो खेळाचा तास. परंतु पीटीचा तास कसा होतो ते पाहाल. आता चंद्रावरच्या शाळेमध्ये पीटीचा तास कसा होईल आपल्याला ते पाहायचे. कसा होणार आहे त्या ठिकाणी पीटीचा तास, एक उडी मारताच तसे तरंगत राहाल. त्या ठिकाणी काय होणार आहे, आपण शाळेमध्ये पाहतो आता शाळेमध्ये काय असतो, पीटीचा खेळाचा तास असतो, आपण एन्जॉय करतो. बरोबर, आनंद घेतो खेळाचा. परंतु आपण आता कोणती या ठिकाणी जाणार आहोत, त्या ठिकाणी चंद्रावरची जी शाळा आहे त्या ठिकाणचा पीटीचा तास पाहणार आहोत. त्या ठिकाणी पीटीचा तास असा कसा असेल, तर त्या ठिकाणी एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. त्या ठिकाणी उडी जर मारली तर काय होणार आहे, तरंगत राहणार आहोत. आपण काय राहणार आहोत, तरंगत राहणार आहोत. का, पा आपण पृथ्वीवर उडी जरी मारली तरी परत काय होतो, जागेवर येतो. बरोबर, आपण एक उडी जर मारली तरी जागेवर येतो, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे पृथ्वीवर. बरोबर, त्यामुळे प्रत्येक गोष्ट तिच्याकडे खेचली जाते. परंतु त्या ठिकाणी चंद्रावर गेल्यानंतर काय होणार आहे, उडी मारताच तसेच तरंगत राहाल. आपण जर उडीवर वारली, ज्या ठिकाणी उडी मारली तसेच आपण त्या ठिकाणी काय होणार आहोत, तरंगणार आहोत. अशा प्रकारे त्या ठिकाणी काय होईल, पीटीचा तास होईल. काय होईल, अशा प्रकारे त्या ठिकाणी पीटीचा तास होईल. म्हणजेच काय, तर एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. आपण चित्रामध्ये पाहू शकतो त्या ठिकाणी उडी जशी मारू त्या ठिकाणी तसेच आपण काय होणार आहोत, तरंगणार आहोत.
त्यानंतर दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास, तर त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास काय असणार आहे? आता आपल्याला कंटाळा येतो शाळेतला अभ्यास करायचा म्हटल्यानंतर, बरोबर, जास्त किंवा सर्व विषयांचा अभ्यास काही मुलांना नाही येत, परंतु त्या ठिकाणी त्या ठिकाणचा जो अभ्यास असेल तो कसा असेल, ठीक आहे, आपल्याला लिहिणं असेल किंवा वाचन असेल, त्यानंतर रिव्हिजन असेल, त्याचं पाठांतर असेल, शाळेमधला अभ्यासाचा कधी कधी काय होतो आपला कंटाळा येतो, परंतु त्या ठिकाणी चंद्रावरची जी शाळा आहे त्या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, त्या ठिकाणी आनंद होणार आहे. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास, आपल्याला पहा त्या ठिकाणी काय करायचे, फक्त बटन दाबायची आहेत, काय करायचं, फक्त बटन बटन दाबायचे आहेत, एवढा त्या ठिकाणी काय असणार आहे, फक्त अभ्यास असणार आहेत. आणि बटन दाबले की काय होणार आहे, त्या ठिकाणी चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. बटन दाबत दाबत आपण जर चंद्रावर पोहोचलो की पास होणार आहोत त्या ठिकाणी. त्या ठिकाणी कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही, कुठलाही पेपर देण्याची गरज नाही. काय करायचंय, फक्त बटन दाबायचेत एवढाच अभ्यास करायचाय. काय अभ्यास आहे, बटन दाबायचा, बरोबर. आणि त्या ठिकाणी पास कसं होणार, तर चंद्रावरती जर पोहोचलो किंवा चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. चंद्रावर पोहोचले म्हणजे तुम्ही काय झालेले आहात, त्या ठिकाणी पास झालेले आहात. त्यानंतर पहा, आता आपण पाहतोय चंद्रावरची शाळा, शाळा आपण कधी भरणार आहे चंद्रावरची शाळा, 21व्या शतकामध्ये कधी भरणार आहे, 21व्या शतकामध्ये चंद्रावर शाळा भरणार आहे. चंद्रावरच्या शाळेत त्या ठिकाणी खडू आणि फळा नसतील, बरोबर. आणि त्या ठिकाणी शाळेमध्ये कशाने जावे लागेल आपल्याला, किंवा छोटे जे मुले आहेत ते त्या चंद्रावरच्या शाळेमध्ये छोट्या छोट्या यानामधून जातील. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बटन दाबल्यानंतर काय होतील, त्या ठिकाणची शाळा आहे किंवा ते शाळेचे दार आहेत ते काय होतील, खुले होतील. त्या ठिकाणी दप्तराचं ओझं पाठीवरती असणार नाही, दप्तराचं ओझं पाठीवरती असणार नाही, फक्त काय असेल, ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. काय न्यावा लागेल, ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल. आणि कटकट कशाची राहणार नाही, भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट, भाजी पोळीचा डबा त्याची कटकट राहणार नाही. का, कारण त्या ठिकाणी काय करावे लागेल, जेवणाची गोडगोळी घेऊन टाकायची. जेवणाच्या काय असणार आहे, त्या ठिकाणी गोळ्या असणार आहेत. जेवणाच्या फक्त आपल्याला काय करावं लागेल, गोळी घ्यावी लागेल. त्यानंतर आपण पाहिलं होतं पिटीचा तास कसा होतो, तिथला आपल्या शाळेमध्ये तास होतो त्याप्रमाणे होणार नाही. त्या ठिकाणी कसा होईल पिटीचा तास, एक उडी मारतात, ज्या ठिकाणी आपण उडी मारू त्याच ठिकाणी आपण तरंगत राहू. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास, त्या ठिकाणचा अभ्यास जो आहे तो कसा असणार आहे, फक्त बटन दाबायचे, काय करायचे, त्या ठिकाणी बटन दाबायचे आहेत. आणि त्यानंतर चंद्रावरती पोहोचले की त्या ठिकाणी पास होणार, फक्त काय करायचं, आपल्या बटन दाबायचं एवढाच अभ्यास करायचा, आणि चंद्रावर तर पोहोचलो की त्या ठिकाणी पास होणार. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा, अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशी खेळा. त्या ठिकाणची शाळा आपण पाहिलं, अशी शाळा कशा प्रकारची असेल, कशा प्रकारचा अभ्यास असेल, कोणती कटकट राहणार नाही, त्यानंतर आपला पाठीवर काय न्यावे लागेल, किंवा त्या ठिकाणी कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, मुले त्या ठिकाणी चंद्रावर कशा प्रकारे शाळेतील दरवाजा कसा खुलेल, या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. सर्वांना आनंद होईल अशा प्रकारची शाळा असल्यानंतर. त्यानंतर त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्या कवितेने, की चंद्रावरच्या शाळेमध्ये फक्त चांदण्यांशीच खेळा,
आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर कशा बरोबर खेळावं लागेल, चांदण्या बरोबर, कशा बरोबर खेळावे लागेल, आपण संध्याकाळच्या पारी आकाशामध्ये पाहतो त्या ठिकाणी चंद्र, त्यानंतर जे चांदण्या आहेत चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता बरोबर, या चांदण्यांबरोबर आपल्याला त्या ठिकाणी फक्त खेळावं लागेल, त्या ठिकाणी इतर मुलेही नसतील किंवा इतर कोणीही असणार नाही, आपल्याला सोबती किंवा त्या ठिकाणी खेळण्यासाठी कुठलं कोण असेल आपल्याला सोबती, चांदण्या कोण असतील, चांदण्या पहा अशा प्रकारचे जे चंद्रावरच्या शाळेचं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केले आहे, अशी शाळा चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा, आवडेल का नाही सर्वांना चंद्रावरची शाळा, ठीक आहे. आता पहा या ठिकाणी आपण जी कविता पाहिली चंद्रावरची शाळा, या कवितेवर मी आपला प्रश्न विचारणार आहे, प्रत्येकाने सांगण्याचा काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे, समजलंय सर्वांना हे. आपण ही कविता या अगोदर सुद्धा पाहिलेली आहे, फक्त एक रिव्हिजन म्हणून आपण या ठिकाणी घेत आहोत, त्या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितली, आणि आता त्यावर मी काय करतो प्रश्न विचारतो, त्या काय करायचं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठिकाणी चंद्रावरची शाळा आहे, चंद्रावरची शाळा सांगण्याचा प्रयत्न, ठीक आहे, आवाज येतोय सर्वांना? मी प्रश्न विचारला होता, जी चंद्रावर शाळा भरणार आहे ती कोणत्या शतकामध्ये भरणार आहे, सांगण्याचा प्रयत्न कोण सांगेल मला? हा, 21व्या मध्ये भरले आहे, 21 शतकाला भरेल, 21 शतकाला, 21व्या शतकामध्ये बरोबर. अजून कोण सांगेल? हॅलो, पूर्ण वाक्यामध्ये आपली जी चंद्रावरची शाळा आहे, चंद्रावरची शाळा कोणत्या शतकात भरेल, बरोबर उत्तर सांगितलेलं आहे, चंद्रावरची शाळा ही एकविसाव्या शतकात भरेल. त्यानंतर चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल, चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल, चंद्रावरची शाळा जाताना खाडू आणि फळा नसेल, बरोबर. त्या ठिकाणी चंद्रावरच्या शाळेमध्ये खडू आणि फळा असणार नाही, परंतु आपल्याला पाठीवरती कशाचं ओझ असणार नाही त्या ठिकाणी, मी सांगितलं होतं तुम्हाला, गुड छान, अजून कोण सांगेल? बॅग किंवा त्या ठिकाणी दप्तराच ओझ असणार नाही, काय असणार नाही त्या ठिकाणी, पाठीवरती दप्तराच ओझ असणार नाही, तर त्या ठिकाणी चंद्रावरच्या शाळेमध्ये कशामधून जावे लागेल, लहान लहान जी मुले आहेत, छोटी छोटी मुले, ती चंद्रावरच्या शाळेमध्ये कशातून जातील, कशामधून जावे लागेल,
चंद्रावरच्या शाळेमध्ये लहान लहान जी मुले आहेत ते कशाने जातील किंवा कशातून जातील? खेळ सांगता? ठीक आहे, मी सांगितलं होतं तुम्हाला की चंद्रावरच्या शाळेत जायचंय, परंतु त्या ठिकाणी कशाने जावे लागेल? छोट्या छोट्या यानामधून लागेल. कशाने जावे लागेल? छोटे छोटे यानामध्ये, छोट्या छोट्या, हा बरोबर, छोट्या छोट्या यानामधून काय करायचं आहे? जायचं आहे. त्यानंतर चंद्रावरच्या शाळेमध्ये कशाची कटकट राहत आठवतय? चंद्रावरती शाळा, चंद्रावरती शाळा मध्ये भाजी फुलांची डब्याची राहणार नाही कटकट. गुड, छान. अजून कोण सांगेल? बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी चंद्रावरच्या शाळेमध्ये कशाची कटकट राहणार नाही? भाजी पोळीच्या डब्याची, म्हणजेच आपण शाळेमध्ये जो डबा नेतो भाजी पोळी भात असेल, तर त्या डब्याची कटकट राहणार नाही. काय राहणार नाही? कटकट राहणार नाही. त्या ठिकाणी चंद्रावरच्या शाळेमध्ये अभ्यास काय राहील? फक्त कोणता अभ्यास आहे त्या ठिकाणी? चंद्रावरती शाळेमध्ये बटन बटन दाबायची अभ्यास आहे. ओके, फक्त बटन दाबायचा, त्या ठिकाणी फक्त अभ्यास काय आहे? बटन दाबायचा, एवढाच काय आहे फक्त अभ्यास आहे. त्यानंतर चंद्रावरच्या शाळेमध्ये लहान मुले बरोबर खेळतील? चंद्रावरच्या शाळेमध्ये लहान लहान मुले कशा बरोबर खेळतील? चंद्राशी. चंद्राशी. अजून अजून पहा, त्या ठिकाणी सांगितलं होतं तुम्हाला मी चंद्रावर गेल्यावर चंद्रावरची जी शाळा आहे त्या ठिकाणी लहान लहान जे मुले आहेत ते काय करतील शाळेत? फक्त त्या ठिकाणी चांदण्याशीच खेळतील. काय करतील? चांदण्याशीच खेळतील. ठीक आहे, समजलं इथपर्यंत सर्वांना? ठीक आहे, काय करायचं? सर्वांनी या कवितेचं वाचन करायचंय आणि त्याचे प्रश्न उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा. जर कोणाला काही समजलं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही परत विचारू शकता मला. ओके मॅम.